दिनांक 21 नोव्हेंबर 2020 रोजी बेलखेड येथे युनिसेफ आणि युवा संस्थेच्या माध्यमातून जागतिक स्वच्छालय दिनानिमित्त स्वच्छतेवर रांगोळी स्पर्धेचे ग्राम बेलखेड कामठा या गावामध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावातील 15 ते 35 वयोगटातील मुली व महिलांनी ह्या रांगोळ्या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. जागतिक स्वच्छालय दिनानिमित्त स्वच्छते या विषयावर रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छतेचे संदेश गावकऱ्यांना देण्यात आले. यावेळी या रांगोळी स्पर्धेमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. स्वच्छतेवर रांगोळी स्पर्धेचे बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या रांगोळी स्पर्धेचे प्रथम बक्षीस रीना गोवर्धन पावडे व दुसरे बक्षीस जानवी रवी देशकरी आणि तृतीय बक्षीस साक्षी विजय वानखेडे यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच या रांगोळी स्पर्धेचे निरीक्षक म्हणून कारंजा पंचायत समिती सभापती सौ रविता रोकडे, चंद्रशेखर डोईफोडे जिल्हा परिषद सदस्य सौ वर्षाताई गवई, पंचायत समिती सदस्य सौ मीनाताई राऊत, बेलखेड सरपंच सौ नानीबाई वानखेडे, उपसरपंच धम्माभाऊ गवई, किरण तुपाडे, सचिनभाऊ सिद्धूर, विशाल ठाकरे, गौरव ढोरे, हरीश मुसले आणि तसेच या रांगोळी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आयोजक अनुभव शिक्षा केंद्राचे वाशिम जिल्हा समन्वयक आशिष धोंगडे यांनी या रांगोळी स्पर्धेचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या रांगोळी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे आभार सचिन सिद्धूर यांनी मानले. या रांगोळी स्पर्धेमध्ये गावातील युवक व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.